जय शिवराज शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र उद्युक्त थोडं आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपले युट्यूब चॅनल अॅग्रोटेक्वर तर मित्रांनो आपण बघू शकता महाऊर्जा अभियान दोन हजार वीस एकवीससाठी जी पी पंतप्रधान कुसुम योजना आहे तर त्याची सध्याची स्थिती काय आहे त्यासाठी एक जे आर आलेलं आहे आपल्याला वेबसाईटवर तो बघूया सर्वप्रथम काय जे आर आहे महाऊर्जा अभियान पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत एक लाख सौरपंपांची योजना सुरू झाली आहे यासाठी केंद्र शासनाकडून सण दोन हजार वीस एकवीससाठी पुरवठादार कंपन्या व दर प्राप्त झाले आहे या पुरवठादारांना जिल्हा न्याय कोठा वाटप केल्यानंतर योजनेची अपेक्षित कार्यवाही सुरू होईल तोपर्यंत कोटा शिल्लक असलेल्या जिल्ह्यांमध्ये अर्जरा अर्जदारांची प्राथमिक नोंदणी करण्यात येत आहे राज्य शासनाची सकुनी समिती जिल्हा न्याय पुरवठादारास वाटप केल्या झाल्यानंतर अर्जदारांना प्राधान्यकृत एस एम एस पाठवण्यात येईल त्यानंतर अर्जदाराची संपूर्ण माहिती भरणे कोटेशन देणे लाभार्थी हिस्सा स्वीकारणे व सौरपंप स्थापित करणे ह्या बाबी शक्य होती तर बघू शकता अशा प्रकारचा जो जी आर आहे तो सध्या वेबसाईटवर आलेला आहे की ज्या एक लाख सौरपंपाची जी स्थिती आहे तर ती यामध्ये सांगण्यात आली तर अजूनही बऱ्याच जिल्ह्यामध्ये जे आहे तर मित्रांनो जे शेतकरी आहेत तर त्यांचे अर्ज भरायचे बाकी आहेत म्हणजेच की कॅटेगरी वाईज जो कोटा आहेत तर त्या जिल्ह्याचा तो कम्प्लीट झालेला नाही आहे तर आपल्या जिल्ह्यात जर जागा रिकामी असतील तर कशा प्रकारे आपण घरबसल्या अर्ज करू शकतो किंवा कोणत्या प्रकारे आपण अर्ज करायचा आहे तर याचा आपल्या आपल्यासाठी एक थोडक्यात डेमो आलेला आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम आपल्याला एक वेबसाईट दिली आहे खाली त्या वेबसाईटवर क्लिक केल्याच्यानंतर आपण डायरेक्ट या पेजवर येऊन पोचतात तर या पेजमध्ये सुरुवातीला आपल्याला आपला आधार कार्ड त्यानंतर आपण जर डिझेल पंप वापरत असाल तर होय करायचं आहे ते त्यानंतर स्वीकृती द्यायची आहे त्यानंतर आपले राज्य निवडायचे आहे जे की महाराष्ट्र आहे त्यानंतर लँड डिस्ट्रिक्ट तालुका जिल्हा त्यानंतर कुठल्या गावात जमीन आहे हे सर्व माहिती निवडायची आहे त्यानंतर जो आपला गट नंबर आहे ज्या गट नंबरमध्ये आपली विहीर असेल किंवा ज्या जमिनीमध्ये दिला विहीर असेल त्या जमिनीचा गट नंबर किंवा जा जाँद सर्वे नंबर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर टाईप ऑफ लँड म्हणजे आपली जमीन कशा अंडर आहे कोरडो किंवा हे याबद्दल सिलेक्ट करायचं आहे ज्या टाईपचे असेल ते इथून सिलेक्ट करा त्यानंतर लँड होल्डर नेम म्हणजे ज्या शेतकऱ्याचे नावे जमीन आहे ज्या शेतकऱ्याची नावे वीर आहे ती तर त्या शेतकऱ्याचे नाव इथून सिलेक्ट करायचे तर त्या घट नंबरमधील पूर्व पूर्ण शेतकरी जेवढे असतील तर तेवढ्या सर्वांचे इथे नाव आपल्याला दिसतील त्यामधून ज्या शेतकऱ्याच्या नावावर आपल्याला सोलर सोलार पंप घ्यायचा आहे तर त्याचे इथून नाव सिलेक्ट करा त्यानंतर टोटल लँड किती आहे त्या व्यक्तीच्या नावे तर ते लिहा त्यानंतर पहिले नाव मधले नाव त्यानंतर आठ नाव असे तिन्ही कप्प्यामध्ये स्पेशलिटी म्हणजे फर्स्ट नेम मिडल नेम आणि फायनल नेम अशा प्रकारे भरायची आहे तर इथं बघू शकता सर नेम आहे त्यानंतर जेंडर वगैरे सिलेक्ट करून पुढील पेज आपल्यासाठी ओपन होईल सबमिट केल्यावरती त्यानंतर अशा प्रकारे आपल्यासमोर जे पेज आहे तर ते येणार आहे तर आपल्याला लगेच ओ टी पी वगैरे जो आहे तर तो येणार आहे अजून माहिती आहे तर ती भरायची आहे त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा त्यानंतर अशा प्रकारे आपल्यासमोर पेज आल्यावरती जो आधार क्रमांक आहे ज्या व्यक्तीचं नाव आपण वरती सिलेक्ट केलं सात बारायसाठी किंवा सोलर पंपसाठी तर त्याचे आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे जिल्हा राज्य त्यानंतर त्याचे जो गट नंबर आहे सर्वे नंबर गट नंबर तो टा भरून घ्यायचा आहे तर हिस्सा नंबर बऱ्याच शेतकऱ्यांची चूक होत आहे की हिस्सा नंबर कुठला भरावा तर जो आपला जो सातबारा असतो तर त्या सातबाराच्या नावाच्याच पुढे जो नंबर असतो तर तोच हिस्सा नंबर म्हणून ग्राह्य धरला जातो त्यामुळे तो तोच तो नंबर टाकायचा आहे त्यानंतर आपली सर्व ही जी माहिती आहे तर ती भरून झाल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा अर्ज म्हणजे प्रोसिड बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या म्हणजे ज्या काही शेतकऱ्यांचे जे आधार कार्ड आहे तर, तर, ती लोकर मुझे रहे तर ही ही ते लवकर ॲक्सेप्ट होत नाही त्यामुळे अशा प्रकारचे हिर येतो जो की आपल्या समोर दिसत आहे तर आपण पुन्हा नव्याने प्रयत्न करा दुसऱ्या टाईमला सुरुवातीपासून अर्ज भरायला आणि पुढे जा असे प हे जो हिरो कलरचं जे बटन आहे त्यावरती क्लिक करा जे आपल्या डाव्या साईडला आहे मोबाईलच्या तर तिथून पुढे गेल्याच्यानंतर आपल्यासमोर जो ओ टी पी आहे तर तो आपल्या फोनवरती भेटून जाईल कारण जे काही काही शेतकऱ्यांचे जे रेकॉर्ड आहे तर ते आधार कार्डशी मॅच होत नाही त्यानंतर ज आपण जो मोबाईल नंबरवरती फील केला होता किंवा आधार कार्डशी रिलेटेड आहे त्यावरती ओ टी पी इन पासवर्ड येईल तो परत तिथे लॉग इन करून आपल्यासमोर अशा प्रकारे जे पेज आहे तर ते ओपन होईल तर खाली कम्प्लेट ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला जी माहिती आहे तर ती भरायची आहे तर त्या चला आपण कम्प्लेट ऑप्शन क वरती क्लिक करून माहिती भरूया तर त्यावरती क्लिक करायच्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे जे पेज आहे तर ते ओपन होईल यामध्ये खूप साऱ्या जवळपास आठ स्टेप आहे तर यामध्ये आपल्याला विविध माहिती भरायची आहे तर पहिल्या स्टेपमध्ये आहे तर ते अर्जदार किंवा त्याशी त्याच्या विहिरीशी रिलेटेड पाण्याच्या पातळीशी रिलेटेड माहिती आहे तर ती भरायची आहे तर यामध्ये अर्जदारासाठी जे माहिती आहे सुरुवातीला तर ते कुडला पंप वापरत होते त्यानंतर कुडले मोटर आहे त्यानंतर दुसरे जे आहे तर ते पाण्याची पातळी वगैरे आहे त्यानंतर सर्वे नंबर पुन्हा एकदा सिलेक्ट करायचा आहे ज्या सर्व्हे नंबरमध्ये आपली विहीर वगैरे आहे तर तिसऱ्या स्टेपमध्ये अर्जदार तिसऱ्या स्टेपमध्ये अर्जाचा जो निवासी पत्ता आहे तर तो द्यायचा आहे त्यानंतर हे सर्व स्टेपवरती क्लिक केल्याच्यानंतर एडिट ऑप्शनवरती क्लिक करा कारण डायरेक्ट स्टेपवरती क्लिक केल्यावरती त्या नंबरच्या ऑप्शन आपल्यासमोर अशा प्रकारचे येत नाही भरण्यासाठी पेन्सिलचा आयकन असतोवरती तर त्यावरती क्लिक करून म्हणजे फॉर्म एडिट करा असं ऑप्शन असतं तिथे तर त्यावरती क्लिक करून आपण ही सर्व माहिती भरायची आहे कारण यामध्ये कुठले भरले जात नाही तर आपल्यासमोर असं एरियर येत असलं तर पुन्हा एकदा पुढे जा ऑप्शनवरती क्लिक करा कारण सिरर बहुधा बऱ्याच शेतकऱ्यासाठी येत आहे तर बघू शकता त्यानंतर आपल्याला जे माहिती आहे जमिनीची तर ज ती भरायची आहे त्यानंतर सिंचन पद्धती कोणती आहे ती, ती, ती यामध्ये सिलेक्ट करायची आहे आपण ठिबक सिंचन वापरता तुषार सिंचन किंवा डायरेक्ट पाणी देता यावरती क्लिक केल्यानंतर ऑप्शन आप आपल्यासमोर येतील तर ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर पाचव्या स्टेपमध्ये पिकाची माहिती आहे सहाव्यामध्ये आवश्यक पंपाची माहिती म्हणजे जे पंप आपल्याला द्यायचा आहे तर ती म्हणजे कृषी पंप तर त्याची माहिती भरायची ती बघूया आपण पुढे तर आता बघा जी पिकाची माहिती आहे तर ती भरायची आहे त्यानंतर किती पिकं घेतात आपण हे देखील जे दे भरायचं आहे सीझन टाकायचं आहे त्यानंतर जे आहे तर, तर आपल्याला आवश्यक कागदपत्रे देखील अपलोड करावी लागणार आहे त्यामध्ये मी आपल्याला सांग दाखवणार आहे की आपण जे कागदपत्र आहे तर ते आपल्याला चालू सातवारा त्या की ज्या सातबारावरती आपली विहीर ही लागलेली पाहिजे विहीर असो बोरवेल असो किंवा शेततळ असो तर याची नोंद त्या सातबारावरती असणे हे गरजेचे आहे तर हे सर्व असल्याच्या नंतर आपण योजनेसाठी पात्र आहोत कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे हे फॉर्म भरण्याच्या नंतर देखील यादीमध्ये दे नाव नाही यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांनी या ज्या याद्या आहेत तर त्या डिस्प्ले करण्यात आलेल्या आहेत की या गावातील या शेतकऱ्यांचे अर्ज हे भरण्यात आलेले आहे म्हणून तर आपण ही सर्व माहिती भरल्याच्या नंतर इथं आपल्यासमोर असा पुन्हा एकदा एरर इन आपले आधार कार्ड वैध नाही कृपया संयुक्त संरक्षण करा तर ओके करून घ्या जर पुढील माहिती कंप्लीट नाही झाली तर पुन्हा एकदा लॉग इन करून आपण यावरती जे माहिती आहे तर ती पुन्हा अपलोड करू शकता जर ते कागदपत्र आहे महत्त्वाचे कागदपत्रं किंवा आवश्यक कागदपत्र यावरती क्लिक करा पेन्सिलचा आयकन दिसतो आहे त्यावरती क्लिक करावजे आताला त्यानंतर आपल्याला यामध्ये सात जी पी डी एफ आहे तर ती तयार करून टाकायची त्यानंतर आधार कार्ड बँक पासबुक आणि आपला हे सर्व पी डी एफ अपलोड केल्याच्यानंतर इथे टिकमार्क करायची संमती द्यायची आणि प्रोसीड बॅटनवरती क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर असे पेज येईन ज्यामध्ये कोटेशन आ, कोटेशन डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन आहे ते कोटेशनवरती क्लिक केलेलं तर मित्रांनो व्हिडिओ हा थोडासा मोठा होता पण अर्ज भरण्याची संपूर्ण प्रोसेस यामध्ये दिली आहे जर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण आपल्या जिल्ह्यात नाही तर दुसऱ्या जिल्ह्यात ना बऱ्याच ठिकाणी कॅटेगरीच्या जागा या शिल्लक आहे जे शेतकरी याचा लाभ घेऊ शकतील आणि जे पेमेंट ऑप्शन आहे तर ते मी आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर यामध्ये आपण फक्त कोटेशन डाउनलोड क करण्यापर्यंतच स्टेप बघितला आहे तर यानंतर पैसे भरा ही देखील स्टेप आहे पण त्यानंतर देखील पुढे व्हेंडर सिलेक्शनचे जे स्टेप आहे त्यामध्ये बरेच शेतकरी जे आहे तर ते चुका करतात तर फायनल स्टेपला जाऊन त्यांच्या अर्ज हे कॅन्सल होऊन जातात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ज्यावेळेला व्हेंडर सिलेक्शनसाठी पेमेंटसाठी ऑप्शन येईल त्यावेळेला आपण व्हिडिओ हा आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत ज्याची नोटिफिकेशन आपल्याला भेटून जाईल